बिद्रेच्या सभासदांचा राधानगरी तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा कारवाईचा केला निषेध बिद्रे येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल कारखान्याच्या सभासदांनी राधानगरी तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढला गोकुळ दूध आणि दुग्ध चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला मागणीचे निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आले बिद्री सहकारी साखर कारखान्यावर आमदार प्रकाश आबेडकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प शील केला आहे याच्या निषेधार्थ पिदरी साखर कारखान्याच्या सभासदांनी राधानगरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चाची सुरुवात अंबाबाई मंदिरापासून झाली देवगड निपाणी राज्यमार्गावरून प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आला यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा निषेध केला तर चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कारखान्यावर झालेली कारवाई योग्य असल्याचं जाहीर केलं याच्या निषेधार्थ त्यांच्या जोडेमार आंदोलन केलं तर सर्वच उपस्थित यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पुढील हंगाम सुरू होणार नाही त्यामुळे शेतकरी कामगार उद्ध्वस्त होणार आहेत यासाठी पुढील काळात सर्वांनी संघटित होऊन लढा देणं गरज आहे कारखान्याच्या कारवाईबाबत आम्ही हायकोर्टात गेलो असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले मोर्चात खोके एकदम ओके शेतकऱ्यांच्या एक शे कोटीच्या इथेनॉल प्रकल्पाला ठोकले टाळे असे ठरलेत या मोर्चात गोकुळचे संचालक किसन चौगले बिद्रीचे संचालक राजेंद्र भाटरे धैर्यशील पाटील बाळासाहेब कळमकर जालिंदर पाटील अजित पवार जेबी जाधव सुरेश चौगुले संभाजी भोयटे शरद पाडळकर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ऊस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते के के न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के के न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा